मीन राशीच्या लोकांच्या खास गोष्टी जाणून घ्या, कसा राहतो यांचा स्वभाव। नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ। मित्रांनो, ॲस्ट्रो मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। रोजच अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब करा। तर चला मग जाणून घेऊया मीन राशीबद्दल। मीन रास राशीचक्रातील शेवटची रास आहे। मीन राशीच्या प्रतीक चिन्हात दोन मासे विरुद्ध दिशेने पोहताना दिसतात। मासे बहुमुखी आहे, हे आपल्या राशीचे चिन्ह आहे, म्हणून आपल्यातही भरपूर प्रमाणात लक्षण दिसून येतात। आपण समुद्रातील शार्क माशाप्रमाणे खतरनाक असू शकता किंवा तलावातील माशाप्रमाणे विनम्र असू शकता। आपणास स्वतंत्र राहण्यास आवडते। समूहात असताना देखील आपण स्वातंत्र्याला प्राधान्य देता। आपण राशीचक्रातील राशीमध्ये मोठे स्वप्न बघण्यापैकी आहे। स्वतःच्या काल्पनिक जगात राहणं पसंत करता। आपण जीवनाकडे एका गुलाबी आभासी काचेतून बघता, जिचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असू शकतो वा नसतो। जेव्हा आपला वास्तविक जीवनाशी सामना होतो तेव्हा आपण सत्याचा पूर्णपणे सामना करण्याऐवजी आपल्या काल्पनिक जगात पुन्हा जाण्याचा प्रयत्न करता। आपण आळशी, निष्क्रिय व स्वार्थी असू शकता। जोपर्यंत आपण आपले हित साधत नाही तोपर्यंत आपण आपल्या मित्राच्या हिताची काळजी करत नाही। आपण जगातील सर्वात हीन चरित्र असलेले असू शकता, जे निंदनीय आहे। आपण अगदी सहजपणे दुसऱ्याकडून प्रभावित होऊ शकता। आपण विनम्र हृदय व कोवळ्या मनाचे आहात। भाग्यहीन लोकांची मदत करण्याची इच्छा ठेवणारे आहात। स्वामी ग्रह नेपच्यून आहे। नेपच्यून ग्रह समुद्राची देवता आहे। हा ग्रह सत्याच्या विभाजनाचे प्रतीक आहे। असे म्हटले जाते की पृथ्वीची निर्मिती समुद्रापासूनच झाली आहे आणि शेवटी ती समुद्रातच जाणार आहे। नेपच्यून ग्रहाला धोक्याद्वारे प्रदर्शित केले जाऊ शकतं। वास्तविक धूक आपणास सत्य बघण्यापासून रोखतं। याशिवाय आपणास आपल्या कल्पनावर विश्वास ठेवून लपलेल्या जगातून बाहेर येण्यासाठी मार्गदर्शन घ्यायला हवे। आपला मुख्य ग्रह नेपच्यून आध्यात्मिक आणि रहस्यमय आहे। हे जे काही आहे ते रहस्यमय आहे, ते आपण आपल्या पंचेंद्रियांनी जाणून घेऊ शकत नाही। बारावे घर मीन राशीचे आहे। हे घर भावना, समर्पण आणि रहस्य बद्दल आहे। हे एक स्थान आहे जिथे आपण आपल्या मर्यादांच्या विरोधात जाऊन बघू शकतो की आपण काय चुकून केले आहे आणि त्याला पूर्ववत कसे करावे। आता आपण बोलूया शक्तीबद्दल। आपली प्रमुख ताकद आपली कल्पनाशक्ती आहे आणि म्हणूनच आपण निर्माता आहात। आपण गर्विष्ठ नाही तर आपण लवचिक असून सहजपणे परिस्थितीशी समयोजना साधून घेता। आपले अन्य गुण म्हणजे आपण दयाळू, सहिष्णू आणि प्राथमिक आहात। कमतरताबद्दल जाणून घेऊया। आपण निष्क्रिय आणि खूप भोळे असू शकता, म्हणून आपण दुसऱ्यांच्या वैयक्तिक स्वार्थीपोटी शोषित होता। आपले इतर दुर्गुण की आपण अत्यंत भावुक, अनिश्चयवादी, आळशी आणि पळपुटे आहात। मित्रांनो, अशी आहे मीन राशीबद्दल। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेअर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब करा। तर चला मग भेटूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।